जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता सुद्धा दरवेळेस मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येतात, स्वाभाविक आहे. पण यंदाचं वर्ष थोडंसं वेगळं आहे. यंदाच्या वर्षामध्ये कोरोनाची जी भीती आहे, किंबहुना कोरोनाची लागण जी राज्यामध्ये झालेली आहे, तो आकडा महाराष्ट्राचा सर्वात जास्त आकडा देशामध्ये आहे. त्यामुळे चिंतेचं सावट आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने नांदेडवासियांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती राहणार आहे, यंदाच्या भीम जयंतीचा कार्यक्रम आपण त्याला सार्वजनिक स्वरूप न देता किंवा बाहेर न येता आपल्या घरातच बसून सकाळी 9 वाजता, स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की सकाळी 9 वाजता तर आमची काही हरकत नाही, सकाळी 9 वाजता आपापल्या घरामध्येच आपण भीम जयंती साजरी करण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम संपन्न करावा, अशी विनंती मला नांदेडमधल्या सर्व सामाजिक संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत, सर्व प्रमुख लोकांना, सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनाही सांगायचं आहे की आपलं सर्वांचं सहकार्य, बहुमत सहकार्य आत्तापर्यंत मिळालेलंच आहे. त्याच अनुषंगाने यावर्षीसुद्धा आपण सहकार्य करावं, परंतु यावर्षीची पार्श्वभूमी वेगळी आहे ही लक्षात घेता आपल्या घरातच ती भीम जयंती साजरी करण्याच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करावं, अशी माझी विनम्र विनंती आहे. त्याचबरोबर आपण मुस्लिम समाजसुद्धा बळी राहत असते, काही कार्यक्रम असतात, त्यांनाही मी विनंती करेन, त्यांनीसुद्धा आता असे सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत आणि घरी बसूनच नमाज पढण्याचा कार्यक्रम असो, बळी रातचा विषय असो, त्यांनीसुद्धा आपल्या घरात थांबूनच हे साजरे केले पाहिजे अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे. आज कोरोनाच्या संदर्भात एक डिटेल आढावा या ठिकाणी घेण्यात आला. 2-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आमचा प्रयत्न आहे की ज्या निमित्ताने जिल्ह्यातील जेवढ्या आरोग्य सुविधा आहेत त्या सुविधा अधिक बळकट करण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे. आपल्याला सर्वच आमदारांनी आपापल्या आमदार निधीतला पैसा हा देण्याचा निर्णय घेऊन तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्या पत्राच्या अनुषंगाने त्या त्या मतदारसंघामध्ये कुठे ॲम्ब्युलन्सेसची गरज आहे, कुठे व्हेंटिलेटर्सची गरज आहे, कुठे जे साहित्य लागतं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ज्या ठिकाणी मास्कची गरज आहे, पीपी किट्सची गरज आहे, ज्या काही गोष्टी कोरोनाशी संबंधित आहेत त्या गोष्टी खरेदी करण्याकरता त्या निधीचा उपयोग त्या त्या मतदारसंघामध्ये करावा अशी चर्चा जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चा आमची झाली आहे, तसंच होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे जे शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन आहेत, DHO आहेत, डीन आहेत, यांनीसुद्धा आपापल्या मागण्या इथे सांगितलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण त्या मागण्यासाठी हा पैसा खर्च करू. त्याचबरोबर यावर्षी DPDC साधारण 20% तरी रक्कम आम्ही या आरोग्यविषयक सुविधा बळकट करण्यासाठी त्या देणार आहोत. आपल्याकडे अनेक अर्ज येत आहेत की डायलिसिससाठी लोकांना यावं लागतं, त्यामुळे डायलिसिससाठी ह्याच्यापुढे नांदेड दूरवरच्या विशेषतः किनवट आहे किंवा दिग्नूर आहे किंवा मुखेड आहे अशा ठिकाणी डायलिसिसच्या मशीन्स उपलब्ध करून जमलं तर शासनाकडून पोस्ट अधिक मंजूर करून घ्याव्यात, अन्यथा खाजगीकरणाच्या माध्यमातून त्या डायलिसिस मशीन ऑपरेट करण्यासाठी काही उपयुक्त अशा पद्धतीने सोयीसुविधा जी लांबवरचे तालुके आहेत, किनवटचा मुद्दा उल्लेख केला, किनवट अंतर भरपूर आहे, लोकांना डायलिसिससाठी किनवट इतपत येणं उचित नाही आहे. त्याचबरोबर देगलूर बॉर्डरचा आपला एरिया आहे, मुखेड आहे, विशेषतः या 3 तालुक्याला तरी आम्ही डायलिसच्या सुविधा ह्या त्यांच्या त्या तिथल्या ग्रामीण रुग्णालय किंवा तिथलं जे जिल्हा उप आपलं डेप्युटी सेवा आपलं जे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे, उपजिल्हा रुग्णालय तिथे आहे मुखेडला, त्याही ठिकाणी करणार आहोत. कालच मी देगलूरचाही आढावा घेतला, देगलूरला उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे, कामं थोडंसं मागे पडत, तिथेही कामाला गती देण्याच्या बाबतीमध्ये आज चर्चा झाली. तेही लवकर आम्ही 50 ॲडिशनल बेड्स त्या ठिकाणी देणार आहोत. नांदेडला आपल्याला कल्पना आहे की नांदेडची OPD ही मधल्या बिल्डिंगमध्ये आपण घेतली होती, पण मधली बिल्डिंग जी आता नांदेडची इथली आहे सिव्हिल हॉस्पिटलमधली, ती केवळ आणि केवळ कोरोनासाठी आम्ही आरक्षित करत आहोत.
जर कारण की एकाच ठिकाणी इतर पेशंट आणि कोरोना असं एकत्र करता येत नाही, त्यामुळे नांदेड जिल्ह्यामधली सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग ही केवळ कोरोनासाठी आरक्षित राहील आणि समोर जी रस्त्याच्या पलीकडची जी इमारत आहे आता ती पुन्हा आपण ओपीडीसाठी सज्ज करत आहोत, जेणेकरून नांदेडला ओपीडीचं काम हे बाहेरच्या बिल्डिंगमध्ये होईल आणि सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग ही केवळ ही कोरोनासाठी आरक्षित करण्याचा निर्णय आज आम्ही घेतले, त्या पद्धतीने कामाला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे पैसेसुद्धा विनाविलंब गरीब लोकांना मिळावेत हा विषय आमचा आहे आणि ICICI बँकेमध्ये अकाउंट्स काही कारणास्तव बंद करण्यात येऊन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ते वर्ग करण्याची जी काही प्रोसेस आहे तिला अधिक गती देण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली, त्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत। गरीब माणसांचे पैसे त्यांना वेळेवर ते पैसे त्यांच्या अकाउंटला जमा व्हावेत आणि जी काही प्रक्रिया आहे ICICI बँकेमधून राष्ट्रीयकृत बँकेमध्ये करण्याच्या बाबतीमध्ये त्याही प्रक्रियेला गती देण्याच्या संदर्भामध्ये आज चर्चा होऊन त्याप्रमाणे जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं त्यांनी। त्यामुळे हे काही ठळक मुद्दे आहेत, बाकी तर सगळ्याच गोष्टींचा आढावा आम्ही घेत आहोत। बाहेरची काही लोकं अडकलेली आहेत जिल्ह्यामध्ये, काही पंजाबची आहेत, काही महाराष्ट्रातली आहेत। जोपर्यंत नॅशनल लॉकडाऊन हा आपला दूर होत नाही तोपर्यंत त्या लोकांना परत नेणं हे राष्ट्रीय निर्णय आहे की आहे त्याच ठिकाणी लोकांना ठेवलं नाही, त्यामुळे ती अडचणीचा बाजूला असली तर दुसरा पर्याय काही दिसत नाही। सुदैवाने नांदेड जिल्हा हा अजूनही कोरोनामुक्त आहे आणि तसाच राहावं अशा प्रकारचा एका सर्व टीमवर्क आहे। आपले इथे जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत, जिल्ह्याचे शल्यचिकित्सक आहेत, DN आहेत, आपले सर्व जी प्रमुख लोक आहेत, महसूल यंत्रणा मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, नांदेडच्या सेवाभावी संस्था ह्याच्यामध्ये चांगलं योगदान करत आहेत, पण हे योगदान अजून वाढवावं लागणार आहे। जी प्रायव्हेट संस्था आहेत त्यांना मी विनंती करेन की विशेषतः शहरात तर मिळतंय सगळं, परंतु जो दुर्गम भाग आहे जे तालुका स्तरावर जे काही गरीब वर्ग आहे त्याला अजूनही अन्नधान्य त्याला गहू तांदूळ वगैरे जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या अजूनही आपल्याला पुरवाव्या लागतील। हा जो लॉकडाऊन जर वाढला तर त्याची गरज अजून भासणार आहे आपल्याला आणि त्यामुळे त्यांच्यासाठी जर मग शासनाने काल केशरीधारक जे कार्ड होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी निर्णय काल मंत्रालयाने घेतलेला, आमचे काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे की केशरीधारक जे कार्ड होल्डर्स आहेत, रॅशन कार्ड होल्डर्स, त्यांनासुद्धा जीवनावश्यक वस्तू देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झाला। साधारण 750 कोटी रुपये खर्च हा 3 महिन्यासाठी लागणार आहे, त्यामुळे खर्चाची काही कमतरता आम्ही केलेली नाही, पैशाची कमतरता राहणार नाही आहे, पैशाची अडचण जरूर मी नाकारत नाही, व शासनाने बाकी सर्व खर्च आता थांबवून फक्त आणि फक्त कोरोनावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि मग जो काही शासनाचा पैसा असेल तो कोरोनासाठीच वापरला जाईल, मला एटले मुद्दा सांगितलं नाही। त्यामुळे हे काही महत्त्वाचे विषय फक्त आपल्या नजरेस मी आणत आहे, जनतेला विनंती आहे की सहकार्य करावं। मी काही ठिकाणी पाहतो लोकांची गर्दी बाजारासाठी भाजीपाला आणण्यासाठी गर्दी ही काही ठिकाणी नांदेड शहरात होते, पोलिसांना आम्ही सांगितले सूचना आहेतच, संयमाने घेतो आपण सर्व, पण कृपया बळाचा वापर करायची दुर्दैवानी वेळ येऊ नये अशी माझी विनंती लोकांना राहणार आहे। लोकांनी सहकार्य आत्तापर्यंत केलं मी समजू शकतो, परंतु इलाज नाही आहे, लोकांनी सहकार्य करावं आणि आपण घराच्या बाहेर टाळून आपण घरातूनच आपलं कामकाज करावं अशी विनंती मात्र मला आपल्या सर्वांना आहे। सर्वांना व्यवहार आहे, कामकाज आहे, अडचणी आहेत याची मला कल्पना आहे, पण परिस्थिती जेवढी बिकट आहे याला तोंड द्यायचं असेल तर सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि सुदैवाने परिस्थिती जर सुधारणा झाली ज्या जिल्ह्यामध्ये एकही पेशंट नाही त्याच्या बाबतीमध्ये काही शासनाने वेगळा विचार करावा अशी योग्य वेळेस मी सूचना जरूर करेन। आज मी सांगू शकत नाही अजूनही परिस्थिती नियंत्रित, रोज आपण रिपोर्ट्स पाठवतो, रोज रिपोर्ट्स येतात, आत्तापर्यंत सगळेच रिपोर्ट नेगेटिव्ह आहेत, परंतु अजूनही काही रिपोर्ट्स येणं अपेक्षित आहे। त्यामुळे प्रयत्न हाच आहे की जेवढ्या काही लोक बाहेरचे आहेत किंवा ज्यांचे रिपोर्ट्स तपासण्यासाठी पाठवलेले आहेत त्या प्रत्येक दिवस एक महत्त्वाचा आहे, प्रत्येक सायंकाळी महत्त्वाचे, रिपोर्ट आल्यानंतरच पुढची दिशा ठरवता येईल आणि त्यामुळे आता आगामी काळात जर अशीच परिस्थिती नांदेड जिल्ह्याची जर अशीच परिस्थिती नियंत्रणात राहिली तर नांदेड जिल्हा आणि अन्य जिल्हे जे
कोरोना मुक्त आहेत त्या बाबतीमध्ये शासन स्तरावर आम्ही विनंती करू की याच्यासाठी काहीतरी वेगळा नियम लावा जेणेकरून जनतेला थोडासा या त्रासातून मुक्त करता येईल. त्यामुळे अशी परिस्थिती सध्या तरी आहे आणि हा निर्णय अद्याप घ्यायला वेळ लागणार आहे.